बाई किती नुकसान झाली काय बाई, कालचा मुर्दा पाऊस मरणाचे नुकसान केले, अख्खे गाडगे फुटले, मडके फुटले, एक तर पैसा नाही, पाणी नाही राहिला, उद्या दवाखान्यात पण जायचं बाई, काय करावं काय समजना बाई. आता बाजार आहे, आज बाजारला जाते, एवढे गाडके ना तिथे लोक तिथे घेऊन जाते. आज बाई किती नुकसान झाली बाई, अख्खे माठ फुटला, काय करा बाई, डोक्याला ताण आला ग माझ्या लई, अख्खे गाडगे फुटले, मडके फुटले, काय वाटोळं झालं. हे गल्लीतले पोरं चांगले नाहीत बाई, सगळं वाटोळं वाटोळं करता, खडे खडे फेकिता, अख्खे मडके गाडगे फोडू फोडू टाकले, पाटी आणि ते पाटीत भरते पुसून लसून विकायला घेऊन जाते. आज एक तर लय पैशाची गरज पडलेली मला, उद्या दवाखान्यात जायचं, एक रुपया जवळ नाही, काय करावा समजाना बाई. काही पावसानं एक तर मरणाचं वाटोळं करून ठेवलं, अख्ख्या मातीत पाणी, आव्यात पाणी झालं बाई, काय करावा काय नाही, पाटी सापडा ना बाई. काय काय लागत भाऊ, काय काय द्यावं आपल्याला? हे काय भाऊ, गाडगे बोळके मडके पक्क सामान आहे का? हा भाऊ, हे काय पक्क सामान आहे ना? गाडग कस आहे ते, मडक कस आहे भाऊ, कोणतं घ्यायचंय गाडग? गाडग कोणतं घ्यायचं? हातात बसन ते भाऊ, आता सगळ्याच हातात बसणार आहे, मोठं लागत, लहान लागत, बारीक लागत. मला असं हातात बसलं पाहिजे, असं बसलं पाहिजे, असंच लागत नाही ते थोडं बारीक, त्याच्या मोठं दाखवू नका ना. अजून मोठं का भाऊ, मग माठ नेतो का? माठी तू एवढं मोठं घाला, मग काय लागत तुला? मावून का मला भाऊ, मग हातात नाही, मावलात कमरावर उचलून घेऊन जाय. कमर मी काय बाई काय, मग हे नेतो का काय? नाही ते तू चलता वाय बरं, येतो घ्या दे साय. हे घ्याय जायचं भाऊ, 50 रुपये जोडी घ्यायची. हात लावायचे किती? आता हात लावाय भाऊ, फुकटच राहता, हात लावाय का गिरायकाला सांगता येतं का हात नको लावू म्हणून? त्या मनाने आकारले मस्त बनले भाऊ, मग मानावर बनितो ना त्याला. हा का? हा तू मानावर लय हुशार कारागिरी वाटतं. लय हुशार कारागिरी भाऊ मानावर. हा का? हा बरं भाऊ, तुला घ्याय जायचं असं तर सांग पटकन, मला बाजारला जायचं, उशीर झालाय लय. असं? हा लय उशीर झालाय, एक तर लय टाइम झालाय बाजाराचा टाइम. गिराय का ते भाऊ, मग घ्याय द्यायचं असं तर सांग ना पटकन काही. ए बाई हा काय दमा आहे का नाही तुला? या भाऊ दमात घेऊ नको, मी काय तुम्ही बायकू बिकू नाहीये. गिराय काय गिराय? मग गिराय का असं तर गिराय का चिराय? गिरायक राजा आहे तर मग काय बा माले, मी कसा देईन? कसा देईन? 50 रुपये जोडी तुला घ्यायचा का? फुकट तुला 50 रुपये जोडी माल घ्यायचा का? काय कमी असते का? या बाई भाऊ, हे जर घेतले हे 50 रुपये जोडी पडतील, आणि बाई हे जर घेतले हे 40 रुपये जोडी पडतील. मी काय खाली बस, खाली बस, खाली बस, खाली बस. बोल भाऊ. ठोकून भाऊ? भाऊ ठोकून नको, चांगला असा दणका देऊन पाय. ठोकून कायला पाहतो, दणका देऊन पाय. कोण टाकून घेतलं ते बरं, पैसे द्यायचे मला काय फुकाट द्यायचे नाही. मी कुठं म्हणते भाऊ का, मी फुकाट देऊ राहिले. बरं केवढं खंड, केवढ्याला खंड? म्हणजे खंड नाही मग काय, तुला 16 दिवस राहिले. खंड नाही, 5 गटांचा खंड राहतोय. तुला 5 लागत का? असं सांगतो कावा. हे बघ हे बाई, हे पण पक्क आहे. त्याच्यामध्ये काय ते गुडगुड ते राहत, ते त्याला काय नेवत? एकच लहान बनवलं का भाऊ? ते माहिती एकरच खेळायचंय ग बस. हा ना या बाई, माल एक नंबर आहे. बरं मी काय तू? हा जाऊ दे. एवढे माहिती किती देऊ तुला? याचे 200 रुपये. ठीक ठीक बोल. ठीक ठीक म्हणजे भाऊ बनवायला लागत, त्याला भाजावं लागत, ते काय तोंडचा खेळ तुला पैसे द्यावा लागत, आम्हाला मातीचा आकार द्यावा लागतो ना. नाही नाही बरोबर आहे म्हणा, पण मग मला थोडं टिचका वाटते. टिचका नाही भाऊ, माल पक्का आहे. कोणी वापरेल तर नाही पहिलं भाऊ, माल वापरेल द्यायला मी का तुला येडबीड लागेल दिसू राहिले का? मलाच वाटतं वापरले जुने भाऊ. नवा माल येऊ पाहतो का? ठीक आहे, एवढा पोरांनी फोडलाय त्याच्यातले 2-4. तुला किती पोरे? मला 2 आहे भाऊ. हा पहिल्या नवऱ्याचे 2 आणि मागचे जे एकच झालं बाबा. मावणी जमत जाय. हा काय करतो मग आता? बरं मग नाही देत जमा. 200 रुपये तुला घ्यायचे का भाऊ? 200 लय वाटत खाली सर. हे बाबा बोनी बोनीचा टाइम आहे, लवकर घेन, लवकर जाय, मला बाजारला जायचंय गाड्या. असं का? सांग गाड्या भाऊ लवकर पटकन. तू काहीतरी नको, तू काय मला जमून देऊ शकत नाही घ्यायचे का? तू जमून दे ना मला तर. जाय भाऊ जाय बरं, नको डोकं लाव बरं मला, एक तर जाऊ दे मला पुसून लसून, मला जायचंय बाजारात, उशीर झालाय एक तर कितकं पण. हा भाऊ जाय, चाललं बघा. हा भाऊ चाललं बघा. जाय रे बाबा. काय बाय गिरेक येत सकाळी सकाळी घरीच डोकं खायला येत बाय लोक. गिरेक सोडू नको. या भाऊ तुला घ्यायचं तर घे, नाही तर घेऊ नको ना रे, कायला पंचायती करू राहिले. मला एक तर सकाळी सकाळी मा डोकं खाऊ नको बरं. जाय बरं. तू कोण डोकं खाले? तू जाय बरं, तुला घ्यायचं नाही द्यायचं नाही सकाळी. बोल बोल बोल, काय किंमत घ्यायची? नक्की 200 रुपये सांगितले. 5 खाण्याचे किती देतो? राहू दे तुला, राहू दे. जाय बरं मग,
पाय काय गिरे खेता बाय सकाळी सकाळी डोक खायचं काम आहे इथं बाजारला जायचं मला उशीर झाला सणासुदीचा बाजार आहे एक खण इकायचे मला बाजार पडला बाजारला जायचं काय बाय लोकांच्या पंचायतीनेच तर येतात बाय डोकं खायला कामांधामाचे पाटी पाती पाटी त्या कधी भरी ते पटकन आणि जाते बाय बाजारला आता सगळं न्यावं लागत बाजारला एक 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 वस्तू न्यायची हे माठ न्यायचे रिक्षावाला याय ना काय करावा बाई याला पण रात्रीच्या पावसानं लयच वाटोळ केलं बाई अख्ख पार नाश झाला ग बाई माझ्या तर माता संसार अख्खा उघड्यावर पडला बाई तर काय करावा काय नाही काय बडबड येते काय कागद ते काय ओ भाऊ काय करते काय नाही भाऊ हे बाजारला जायचं आता निघाली काय हा निघायचं आता मग मला दाखव काही काय घ्यायचं दाखव काय काय तो भाऊ माझ्याकडे एक आहे गाडगे आहे मडके आहे बोळके आहे तर तिकडं मोठाले माठ आहे तर तिकडं चुली आहे तर त्या तिकडं राजणी आहे तुला काय घ्यायचं काय नेमकं तुलाच माल हे केले आहे ना भाऊ आमचा राष्ट्र नसतं तेवढा मोठा आहे आम्ही काय तुला काय बारीक लोक वाटलो काय लयच मोठे लय मोठ आहे आमचं ना लयच मोठे तुला काय लागत ते सांग करू आता मला ना मला तर असं वाटायचं सगळंच द्यावं वाटायचं आलं तुला घ्यायचं काय ते सांग आधी मला ना हा बारीकले आहे का दर्शक असे काय बारीकले काय म्हणते काय बारीकले बोळके का हा ते भाऊ ते बोळक्याचा काय सीजन आहे का रे आता ते घट वाटत घट ये इथं घट पडेल ते घट लागत तुला बाई घटे तुला काय घ्यायचं ते सांगत बाकीच्या पंचायत कोण नको मला जायचं इथं उशीर झालाय बाजारला जायचंय मासाना सुदीचा बाजार पण मग घटात पाणी टाकून पाहू का गळत आहे काय भाऊ त्याच्यात पाणी टाकून पाय नाही तर दूध टाकून पाय मला नको सांग पटकन लीक नाही भाऊ आमचा माल राहिला सांग पटकन बोल घरी न्यायचं परत बायको म्हणायची काय आणलं तुम्ही काय नाही म्हणायची बायको चांगला माल गळत नाही नाही तू टाकून पाय एक पाव नीट चांगला पाहिजे बेगा बेगा नको बेगा बेगाच नाही भाऊ तुला चांगला भाजेल माल बेगा पाय भाजेल माल हे पाय काट बीट चांगले पुसेल आहे का एकदम एकच नंबर भारी माल तुला लागत आहे काय नेमकं सांग याच्यापेक्षा थोडे बारीक नाही का भाऊ याच्यापेक्षा बारीक घट येतात का अगं ते हातात धरता आली पाहिजे ना मला भाऊ त्या हातात नाही हातात नाही ते मातीत ठेवा लागतात अगं आपण घरी द्यायला हातात द्यावा लागला तर मी तुला देते ना भाऊ पिशी मधी पिशी जेवढे फुटले मग एक कटी तुला फुटत नाही तुला मी पॅकिंग करून देते काय दोन नेले असते बरं तुला घट घ्यायचं का बाकीचं काय पंचित करायला आलं हा मग लवकर सांग बरं पटकन सांग बरं मला माल पुसायचा मला गाडी येऊ राहिली बरं न्यायला तुला अरे भाऊ मला म्हणजे आता पाटी भरायची मला बाजारात जायचं इकायला हा मग असं कर ना मग काय मोठ्याचं काय सांगितलं बरं कोणत्या मोठ्याची मोठा पालथी घालेली अशी भाऊ यो माठ ये माठ हा तेच दाखव मग तो या माठाचे सांगितले 300 रुपये यो माठ तो असा पाजर होतो चांगला भाऊ आणि सबादाबादाच पाजरत होतो पाजरला तरच पाणी गोड लागत त्याच्यामध्ये भाऊ हा सबादाबादाच वरून टाकला का खाली पाजरलाच पाजरला तरच मजा येते नाही मग काय पाणी थंड होत नाही भाऊ माठ जर पाजरला तरच घे हा पायबर होतो त्याच्यात थोडं पाणी भाऊ तू घरी टाकून पाहिजे मला काय तेवढंच काम माहित गिराय काय म्हणते वस्तू वापरू पाहू दे आम्ही फक्त माठ ठोकून देत राहतो तुला घ्यायचा का ठोकून ठोकून म्हणजे असं हाणून टणटण असा टणटण हाणूनच माठ देत असतो तू पाजरायचं का नाही ते घरी जाऊन पाय त्याचा वस्तू पाय पाणी थोडं टाकून माझ्याचा तो आहे द्या टाकायला मोकळे घरी तू बायको काय जाणी सोडेल एक काय अगं ती ती घरी गेल्यावर बाहेर डोक्यात आपटील ती ते मला नको सांगू तुझ्या जर डोक्यात आपट नाही तर खांद्यावर तुला पाणी खाली जर कळालं ना तर तिला तर काय आणलं तुम्ही लीक करून भाऊ ते लीक नसतं ते पाजरलं बाई माणसाच्या जातीलाच माहित राहतं तुमच्यासारख्या बाब्यांना काय माहिती तुम्ही नसतं घरी नेऊन आपटायच्या कामाला फक्त नेऊ द्यायचं हा घरी न्यायच्या कामाची तुम्ही बर हा तुला काय घ्यायचंय सांग पटकन अजून काय राहील तर एक दोन वर्ष झाल्या या बाई या बाई हे माठी हे घट आहेत त्या बाई माठ झाली दोन झाली हा ते तिथं मोठाले माठे दोन हांड्याच्या दोन हांड्याचे माठ आहेत ते आहे का हा आणि या बाई ह्यो राजस्थानी माठ ह्यो आपल्या मातीचा नाही राहत ह्यो राजस्थानच्या मातीचा राहतो नको तो लय चोपडाचं टेकत हा या बाई हे काय या बाई हे कालवण करायला जुन्या पद्धतीचे भांडे आहेत याच्यात हा ये कालवण करायला जुन कॉल दिसतंय का ते खोलच राहत आहे कडाईवाणी असं का हा ये या बाई त्याच्यात त्याच्यामध्ये चार माणसाचा स्वयंपाक आपण जातो का हा होत भाऊ त्याच झाकणी झाकणी सगळं येत असं ना हा असं असं
मग ते एक नेतो हा आणि ते झाले ते मोठेच काय सांगितलं तवाले तो दोन हंडाचा माठ का दोन हंडाचा माठच सांगितले भाऊ 500 रुपये त्याला तर नळे लावेल तो हा भाऊ ते नळाचं बिगर नळाचं तुल जो लागन तो भेटन म्हणजे जास्त पाणी झालं तर इकडे काढून द्यायचं भाऊ नाही जादा पाणी झाल्यावर नाही वरून तर सारखे येडा येडे येते तर बचा बचा हात घालतात ना म्हणून ते नळान काढावं लागत असं मला वाटतं जास्त ओव्हरफ्लो झालं का ते साईड ना काढून द्यायचं नाही नाही साईड ना काढायसाठी नाही ते बचा बचा हात घालू नये म्हणून एक दोन हा तीन वस्तू झाल्या का हा अजून चौथी वस्तू कुठे तवाली तुला काय लागत चौथी वस्तू अजून दाखव पुढे सर तुझे ते ना मला ते तुला काय लागत चौथी वस्तू खालीवर करायचं नाही का खालीवर करायचं काय चूल राहते ती त्याच्यावर नाही का आपण हायन भाऊ चूल पण आहे ना तुल चूल कोणती लागती सिमेंटाची लागती का मातीची लागती का चिनी मातीची लागती तोले कोणती कोणती बनवली यमाय सिमेंटाच्या चुली आहेत सिमेंटाची का हा मातीची दे ना मातीची भाऊ मातीची चूल आहे ना काल पाऊस झालाय मरणाचा येरगळून गेला का ये पाय आक पाणी पाणी झालंय माय संसारात पाणी माय घरात पाणी झालं महिले नुकसान झाली भाऊ हा तुला लागत काय नेमकं सांग चूल आहे ना नंतर हा बनवून ठेव हा बरं चालन तिरच वस्तू तू आका मेन हा हा आणि पपई कावडे कशी दिली भाऊ ते सडेले बुरा लागलाय तिला काय बरं ते झाडाला बिरूड लागलंय अरे भाऊ तुला दिसायला कमी कार्य झाडाला बिरूड लागलं म्हणून तू माठ घ्यायला आला का पपायच्या पंचायती करायला आला रे झाड आहे तू आज जवळ आता तू लावेल ते भाऊ ते झाड मी लावेल नाही ते आपा पुगलेलं आहे आणि ते ना आडूशाल ठेवले ते त्याच्यावर पाऊस नाही पडत ना बोळक्यान म्हणून अरे तुला काही समजायला उमजायला कमी करे त्याला भिरूड लागलं म्हणते तर कळा ना काय तिला लय बुरा आलाय का वरून मग त्यालाच भिरूड म्हणते बुरा नाही म्हणती फार खराब केली तो पपईतावाली तुला तुला तर पारेन भाऊ तुला घ्यायचं द्यायच्या त्याच्यावर लक्ष देत राय दोन चौकाडी जाय तिला फावरी जाय बया मुर्दा माठ मडके न्यायला आला का पप्पाच्या पंचायत करायला आला ते समजा काय बोलती तुला तो मालाचा सत्यानाश करू एक माल तो सोयीचा टोला नाही तुला घ्यायचं काय सांग बरं तू आकू मी तुला घ्यायचं काय बोळके घ्यायचे माठ घ्यायचं काय घ्यायचंय बोळकाय घ्यायचंय तो क्वाला राज नाही घ्यायचंय बरं बरं पहिली एक दोन म्हणलं भाऊ त्या पापा ऐकायला नाहीये अगं मला पटलं होतं घेतल्या असते म्हणलं तेही कायला नाहीये मग पुढच्या आलं तरी मग व्यवस्थित दोन चून ठेव हा मग आल्या दोन चून देईन तुला मी बरं सांग बरं याचं काय घ्या तू बरोबर या बाय हे पाच जर खण घेतले कोणते हे पाच खण हे खाल्ले हा ये बाय हे गळेल बरं की मला माहिती येऊन मी तुला दुसरं देते तू नका पंचायत करू हे पाच जण खण घेतले ते 200 रुपये हा एक खांड्याचा जर हा माठ घेतला एक खांड्याचा बर तर हा जाईल 1,250 रुपयाला आणि तो दोन हांड्याचा माठ जर घेतला तो मोठा क्वाकचा क्वाकचा हा क्वाक बसून जर घेतला तो जाईल 400 रुपयाला आणि बिगर क्वाकचा जर घेतला तर जाईल 350 रुपयाला आणि ते भाजीचा पातीला जर घेतलं बर ते जाईल 250 रुपयाला बर तुला लागत काय आखे मिळून किती जाईल तवाले आखे मिळून झाले भाऊ तो 1,500 रुपये दीड हजार ठोक खाली गडी बर हा ठेव ना हळूच ठेव भाऊ आपटू बिपटू नको तू जर मा बोळ का आपट का तुला आपटलाच म्हणून घे मिलेच्या पत असतो वस्तूला भाऊ माय मातीचा माल येतो दुसऱ्याच्या वस्तू जरा का खराबीच करीत नाही हा मग घेच पाहिजे दुसऱ्याच्या वस्तूच्या नीट सांभाळलं पाहिजे हा बर आता हे कर ना काय तुला सोसलं पाहिजे आणि मला भाऊ मला सोसलं तरच मी घेत देत असते आणि मला रेटलं पाहिजे हा तुला रेटलं तर घे असं बोल बरं व्यवस्थित भाऊ मी सांगायला सांगितले 1,500 सगळ्या मालाची तुला मी एक बोलू का हा बोल ना हा खरंच हा 600 रुपये तुला अख्याची मला घरी घेऊन चल ना आणि तुला घरी नाही काय करून माल घरी कुठे काढून देऊ नाही चल ना मला घरी घेऊन 600 रुपये अरे काय बोलत तू माल न्यायला आला का इथं मजा करायला आला यावर रे तुला माल घ्यायचा का मजा करायला आला तू यावरा बोल राहील यावरा फिवाराचं काय नाही तू नीट नीट कसं तुला काढून तू काढून दे नाही तर कसे दे मला सांगू नको ते 1,500 कमी होणार नाही ते 701 रुपये तू का मॅम मावून द्याव ठेवायला आला का ते नाही लागत 701 रुपये मला तुला जर देता आले ना तुला सरळ सांगते 100 रुपये कमी दे 1,400 रुपये दे तुला 800 रुपये दिला आता तर आई जाय तिकडच वय बरं तुला घेणं नाही देणं नाही जाय बरं नाही नाही 1,200 1,400 कमी रुपये घेत नाही मी तू मग आले का बोरी तवाली मग बोने म्हणून नुकसान झाली पावसाने कोणाकडून भरून घेते ते झाली तर जाऊ दे माझ्या नुकसान झाले ना तू त्याच्या नुकसानीच्या पंचायती करू नको तुला माल घ्यायचा ना तो सांग मी तुला चांगला माल देते काढून झाकून पाकून ठेवेल माल राहतो माझा झाली पावसाळा नुकसान आता पावसाळ कमी हात लावू शकते का मग ते क्वाक ते पाणी तुला मी सगळं नीट करून देते
दिसेल ना त्यास एक लाख नको राहले बरं तुला सगळं नीट करून देते चांगला माठ पाहून देते चांगले पाच तुला खन पाहून देते चांगला छोटा माठ पाहून देते चांगला कालवानाचा पातीला देते तुला फक्त तुमा भाव ठरव घेऊन जा 1100 रुपये देईल तुला आता पाय तुला मी सांगू का शेवट आता शेवट सांगू का 1350 रुपये देता येतात का नाही भाऊ मावली परिस्थिती नाही तशी अब्बा माई परिस्थिती नाही जाय बरं 1100 रुपये नाही नाही बरं 1101 रुपये 1101 रुपये तू का मला निवड दाखायला आला का इथं कारे निवद राहते का ठेवायचं नेमका 11 रुपयाचा का वर निवद दाखितो का मला वरच वर्ष होऊन काय ते जमत नाही माझा किती घेणार तू एकच सांग मला काढायला तुला एकच सांगितलं 1350 रुपये 150 रुपये 1100 किती घेता या बाई तुला देता येतात का 1350 देता आले तर दे नाही तर सरळ तय मार्ग निघून जाय भाऊ महानवरा जर आला 1100च घ्यायचे बा महानवरा जर आला ना भावापरती भाव पण फुटन 1500च्या कमी तो रुपया घ्यायचा नाही मग तू काही कमी केले सांग बरं मला विश्वास ना मी आता 150 रेट ना बाय मला रेट येत आहे 1350 रुपये मधून म्हणून सांगितलं मी 1350 तू आणत पाहते माणसाचं नुसतं मी नाही पाहू राहिले भाऊ तुला घ्यायचं तर घे आणत पाहू राहिले तू भाऊ असं आहे ह्यो आमचा माल आहे बर हे आमचा माल तसा मोल कोणाची तर गेला तर हे बाय तुला असं खनखन वाजून कोणी देणार नाही एवढं लक्षात ठेव टाम टाम वाजलं तरच घेतोय हा तुला घ्यायचं आहे का घ्यायचंय का तुला घ्यायचं म्हणून दे 1350 रुपये उचलून जाय बरं मला बाजारला जायचंय उशीर झाला 1250 दिला पटलं का अरे काय रे 100 रुपयावरून काऊन कस कस घाल मी कुठं म्हणले उधार म्हणून उधारीचा धंदा मी करीत नाही हा फोन पे येता अडवाक्यात काय पाणी बिणी झालं काय रे गुगल पे मारितो नाही तर फोन पे मारितो त्याजवळ रोख पैसे नाही का मग टाइम लागतो काढायला मग ते टाइम लागू दे पण पैसे दे रोख ते फोन पे गुगल पे मला समजत नाही काय मानावरा मला फोन वापरू नाही मला नाही येत माझ्याजवळ फोनच नाहीये त्याला काय वरचे वर फक्त काय गरज नाही बटना दाबायची तिकडे घरी जाऊन बटना दाबीत बस मानावरा दाबीत असतो बटन मोबाईलचे हा मोबाईलचेच मग त्याला काय येते मग माझ्याकून घे दाबरे मी तुला शिकतो काय रे तू आडत ना ओबॅन चल दीड बिघ्या मध्ये काय रे तो येडपटावणी करू राहिला तुला घ्यायचं तर घे नाही तर घेऊन मग घे आण 1350 रुपये लगेच तुला तू गाडी आण मी मारता नाही नाही 1350 रुपये 1300 देईल तुला हा मग चल 1300 का वाय ना दी पटकन जाय गुगल पे मारू का कॅश दे कॅश ते गुगल पे फोन पे नाही कळत ते नाही कळत मला काढू का हा काढ लवकर लवकर काढ मोशील ना बंडल आहे अरे तू काढशील तेव्हा मी मुजीन ना आपण थांब ना काढू सध्या लवकर चल मला काम आहे सगळ्या मी तुला सगळं देते तू आधी मला पैसे दे मग मी तुला सगळे वस्तू देते वस्तू गोळा करून नाही नाही तू पहिलं ते हे दे आय तो डोक्यात काय चक्कर बिकर पडेल काय रे नको काय नको बरं आण ना तू गोळा करून चारी पण वस्तू बरं आणते या बाय हे पाच झाले या बाय चार या बाय पाच झाले का झाले या बाय एक दोन हा आणि तुला आहे ना तू गाडी घेऊन ये गाडी काय लगेच हातात धरून नव्हतं सगळं अरे भाऊ मडक बिडक नेता यायचं नाही का नाही नेता यायचं गाडी आणू रस्त्याने तुला खांद्यावर न्यावा लागल तू पोच करून दे बागरी काय मग तुला 50 रुपये किती देतो घरी पोच करून दे आता बापाची काय नोकर बिवकर काय करीतो मग बाप काढते किराणा काय तुला घ्यायचं घे नाही पंचायत करू नका सरळ वाटा निघून जाय जास्त रोख पैसे द्यायचे तू वर उपकार करू राहिला माझ्यावर तू नीट बोलत जाय इथं काय तू काय घरी पोच कर म्हणजे मला काय घरी घर दाखितो काय तो आलं घरी आलं काय झालं तुला घ्यायचंय का इथं काय आलं मी इथं घेन तू तिकडे रस्ते ना काशी करतोय आपली काय काशी करते तुला घ्यायचंय का सारी काशी करून तुला तुला घ्यायचं तर घे नाही तर निघ बरं तू तू निघ बरं नाही तर घ्यायचं घे पंचायती करू नको बरं जादा पटलं तर घे तुला तर म्हणजे रोख देतो काढून तुला काय तू रोख उधार काय पंचायती करू राहिला रे लईच तुला म्हणलं तर मारून देतो मी काय मारितो गुगल पे ते गुगल पे फोन पे आम्हाला कळत नाही तुला समजत नाही तुला सांगत दाखवून देत तरी आहे का शकलेल्या बायात का शकलेल्या तुम्ही शिकलेल्या शिकलेल्या तू कवा शाकायची अरे भाऊ आम्ही शिकलेल्या बाय नाही आम्ही आडानी येतो आम्ही आणते बादर आणते बादर घातलंच नव्हतं तुम्हाला आम्हाला घातलंच नव्हतं शाळेत आम्ही नाही घेतो हुशार माणसं तुला जसा धड शहाणा ना धडी याडा कुणून आला काय बाय गिरे सकाळ सकाळ तू गपचिप 1300 रुपये देणे घेऊन जाय पण आता काय काय आता एवढं हातात दरवाजा तू गाडी घेऊन ये ऐक तू गाडी घेऊन ये नाही तर मग मी बाजाराच्या रस्त्याने जाणार आहे मग तुझ्या घरी जातो सोडून दे सोडून दे हा चालेल तिकडून आल्यावर रोख काढून मी तोर काढून ठेवतो हा तू काढून ठेव मी येते हा जाय जाय तर मग सगळं गोळा करून ठेवतो मी हा चालत हा हा तुला मोजायला सोपे जाते हा तुला तुला मोजायला मला मोजायला सोपे जाते तुला काढायला टाइम भेटन तर मी जातो पुढं हा जाय तू घरी काढून ठेव चालेल लवकर ये हा सगळ्या काय गिरायक भेटत बाय सकाळ सकाळ करंट्या वाहनाचं गिरायक चल बाई जाते मी पण रिक्षावाला येईन आता पटकन जाते आवरी ते डबा बिबा बांधते बाजारचा